नमस्कार आज इयत्ता चौथीच्या विद्यार्थी आपल्या समोर प्रगत भाषा विषय समृद्धीकरण शैक्षणिक शे, साहित्य संच या संचामधील शब्द घेऊन शब्द साखळी काही विद्यार्थी उपसर्ग लावून शब्द तयार केलेत तर काही विद्यार्थ्यांनी प्रत्ये लावून शब्द तयार केलेत पाहूयात आपण विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे शब्द तयार केलेत ते स्वराज जय यश चार मुरु ग्रह गणेश शीत गुरुह हजर रीत तान काटा ता, तापशी समर्थक कारुबा बकरा रसिकी ससा सात समर्थ हं सातक तू मीनान नोथ यश दोना कस समज जुडगा योग्य रामपुरुणालयोग यो, यो। सरिता शब्द साखर वाचायची वर पकड रास वय यांना नृत्य गैर गेर। गैर गैर

उपसर्ग ला प्रत्यय लावून शब्द तयार केले कोणता प्रत्यय लावलाय सरिता तू वान छान सांग बलवान भाग्यवान धनवान भगवान गुणवान शिलवान छान सुनीता तू कोणता प्रत्यय रुबाबदार रुबाबदार जमीनदार इनामदार छान संस्कृती तू कोणता प्रत्यय लावला चित्रकार अलकार सहकार, अलंकार, अलंकार, सहकार, सरिता सुनीता आणि संस्कृतीने प्रत्यय लावून शब्द तयार केलेत आणि आर्यनि काय तयार केले तू उपसर्ग लावून शब्द तयार केलेत कोणता उपसर्ग लावलेला आहे छान वाच सुगंध सुविचार सुवास सुवचन सुभाग्य सुकुमार कुम, सु छान सगळ्यांनी खूप छान प्रकारे शब्द साखळी व प्रत्यय लावून काहींनी प्रत्यय लावून शब्द तयार केले व काही विद्यार्थ्यांनी उपसर्ग लावून शब्द तयार केलेत याचप्रमाणे शब्द तयार करायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये लेखन करायचे आहेत शब्द संपत्ती वाढल्यामुळं आपल्याला भाषाविषयीचं लेखन करायला सोपं जाणार आहे त्यामुळं आपण अशाच प्रकारची शब्दसंपत्ती छोट्या छोट्या उपक्रमामधून वाढवूयात खूप छान सगळ्यांनी